नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस तयार करणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत एक बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसवर लस शोधण्याबाबत काय नेमकं सुरू आहे याचा विस्तृत आढावा पंतप्रधानांनी घेतला आहे. लसीबाबतची निदानं आणि केलेल्या चाचण्यांची माहितीसुद्धा पंतप्रधानांनी घेतली आहे. कोरोना व्हायरसच्या विरोधात लस शोधण्याच्या कार्यात भारतीय कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी विविध प्रकारच्या लसींवर काम सुरू आहे, तर काही लसी चाचणीच्या टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, काय अधिक माहिती आहे, कारण या चाचणीबद्दल या लसींबद्दल सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे आणि सगळेजण वाट बघतायत. काय नेमकं पंतप्रधानांच्या या बैठकीतून निष्पन्न झालंय? महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने जी माहिती देण्यात आली त्यामध्ये काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे देशातील अनेक वैद्यकीय चिकित्सक आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचे जे लस खास करून कोरोना लस संदर्भात काम करणारे जेही संशोधक आहे यांच्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. सोबतच टास्क फोर्सचेही सदस्य त्यामध्ये उपस्थित होते आणि यामध्ये साधारणतः देशामध्ये 30 प्रकारच्या लसी तयार केल्या जात आहेत आणि ते साधारणतः केव्हापर्यंत चाचण्या होईल या संदर्भातली माहिती घेण्यात आली. ज्या पद्धतीनं माहिती मिळते की सध्या प्राण्यांवरती जी चाचणी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच मनुष्यावरती देखील याची चाचणी होईल आणि जगभरात ज्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहे कोरोना व्हायरसच्या संदर्भात त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात आणि देशात देखील प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात देखील सिरम आणि हॉपकिन्स इन्स्टिट्यूट हे या संदर्भात काम करत आहे याची देखील माहिती कालच्या पंतप्रधान कार्यालयाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वस्त आहेत की आगामी काही दिवसात ही लस भारतात उपलब्ध होतील आणि भारतातले संशोधक निश्चितपणे यशस्वी होतील असंही त्यांना वाटत आहे. त्याच प्रकारची माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. केतकी, धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत रत्नागिरीमधली, कोकणातली, कारण तिथे सुद्धा संख्या वाढत चालली आणि ही संख्या वाढते ती म्हणजे मुंबई कनेक्शनमुळे. रत्नागिरीमध्ये 4 रुग्ण कोरोनाचे पॉझिटिव्ह आढळले आहेत, आणखी 4 रुग्णांची भर पडले त्यामध्ये, तर सिंधुदुर्गमध्ये 1 जण, असे एकूण 5 जण कोरोनाबाधित आढळलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी दापोलीमध्ये 2 आणि संगमेश्वरमध्ये 2 असे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ते 4 जण मुंबईतून आले आहेत. दापोली तालुक्यातल्या तरुण शिर्दे गावातला आणि 1 जण वनौशी गावातला आहे. संगमेश्वरमधल्या दोन्ही महिला ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या एकाच कुटुंबातल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 गेली आहे. यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला आहे आणि 5 जण उपचारानंतर बरे झालेत. आता जिल्ह्यात कोरोनाच्या 9 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या चेंबूर भागातून 28 एप्रिलला दापोलीत पायी चालत आलेल्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या 2 मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. या चौघांच्या संपर्कात आलेल्या 132 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, त्यामुळे काहीसा दिलासा इथल्या स्थानिकांना मिळाला आहे. तरी पण रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या सध्या 15 गेली आहे. आपल्याला माहिती आहे की कोकणामध्ये आपल्या गावी जाण्यासाठी आता धडपडत आहेत सगळे जण आणि त्यामुळेच पायी किंवा जे साधन मिळेल त्या साधनाने तिथे जायची आता धडपड सुरू आहे आणि म्हणूनच जेव्हा मुंबईतून लोक तिथे गेले तेव्हा तिथे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे हे आता वारंवार लक्षात येत आहे. एक प्रकारची भीती तिथल्या स्थानिकांमध्ये सुद्धा अर्थातच त्यामुळे मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल आहे, कारण जेव्हा हे लोक प्रवास करून जात आहेत तर आत्ताचे बहुसंख्य रुग्ण हे त्याच प्रकारचे आढळलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर. दिनेश, आपण सुरुवातीपासूनच बोलत होतो की जे मुंबईतून लोक येत आहेत त्यांच्यामुळे कोकणातल्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तसंच घडताना दिसत आहे, पण प्रशासन कशा प्रकारे काळजी घेत आहे, कारण क्वारंटाईन केल्यानंतर सुद्धा तेच रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळलेले आहेत? अगदी बरोबर आहे केतकी, रत्नागिरीमध्ये काल एका दिवसात 4 रुग्ण आढळले आणि हे 4ही रुग्ण मुंबईतून आलेले आहेत. एक त्याच्यापैकी ठाणेतून आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतून कोरोनाचा शिरकाव कोकणामध्ये होतोय हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. एकूण 15 झालेले आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात. शिवाय काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण एक कोरोना पॉझिटिव्ह आला. 27 वर्षाचा हा आंबा वाहतूक करणारा चालक आहे आणि त्याच्यामुळे आंबा वाहतुकीने जात आहेत लोक मुंबईला गाड्या घेऊन आणि विशेषतः केवळ APMCमध्येच नाही तर आंबा व्यापाऱ्यांनी यावेळी एक नवीन मार्केटिंगची पद्धत शोधून काढलेली आहे थेट ग्राहकांपर्यंत आंबा नेऊन देण्याची आणि त्यामुळे हा आंबा मुंबईतल्या अनेक भागातल्या सोसायट्यांमध्ये जातो आहे आणि ग्राहकांपर्यंत जातो आहे. त्यामुळे हे चालक केवळ APMCमध्ये किंवा त्या तिथे संबंधित नाहीत तर ते वस्त्यांमध्ये जात आहेत
आणि तिथे आंब्याची डिलिव्हरी देतात आणि त्यामुळे त्यांचं परत येणं आहे ते कोरोना घेऊन येणार आहे असं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सिव्हिल सर्जन किंवा जिल्हा आरोग्य यंत्रणेने अशी मागणी केलेली आहे की आंबा वाहतुकीवर नियंत्रण आणलं पाहिजे. तसेच मुंबईतून अनेक मार्गाने येत आहेत, लोक चालत येत आहेत, मिळेल त्या वाहनाने येत आहेत आणि चोरी छुपे मार्गाने येत आहेत, त्यामुळे हे जोपर्यंत कंट्रोल होत नाही तोपर्यंत या सगळ्या कोरोनाचा धोका वाढलेला आहे आणि तो वाढत राहणार आहे. तरी एक दिलासादायक बातमी अशी आहे की आज पहाटे पुन्हा जे रत्नागिरीतले अहवाल गेलेले होते 85 मिरजेला, ते 85 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे थोडासा दिलासा असला तरी सुद्धा येत्या काळात ज्या पद्धतीने चाकरमान्यांना कोकणात आणण्याची तयारी सुरू झालेली आहे, जरी निर्णय झालेला नसला सरकारकडून तरी सुद्धा याद्या बनवण्याचं काम सुरू आहे, माहिती जमवण्याचं काम सुरू झालेलं आहे युद्ध पातळीवर आणि त्यामुळे आज ना उद्या हे सर्व लोक येणार आहेत आणि त्या येणाऱ्या लोकांना जरी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं असलं की 14 दिवस तुम्हाला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन आणि 14 दिवस होम क्वारंटाईन असे 28 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असलं तरी सुद्धा पुन्हा मुंबईतून कोरोना येण्याचा धोका काही टळणारा नाही आणि त्यामुळे खूप खबरदारी घ्यावी लागणार. अगदी खरं आहे आणि दिनेश, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून राहा कारण कोकणामध्ये संख्या वाढतीये का आणि काय काळजी घेतली जाते हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्हाला पुढची बातमी आम्ही दाखवणार आहोत. दारूच्या दुकानांसमोर लागलेल्या रांगा तुम्ही पाहिल्या असेल, पण दारूसाठी फॉर्म सुद्धा भरावा लागणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? कारण आता नाशिकमध्ये उत्पादन शुल्क खात्यानं हा अजब फतवा काढला आहे, मद्यपींना आता फॉर्म भरावा लागणार आहे. नाशिकमध्ये मद्य विक्रीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे आणि फॉर्म भरल्यानंतरच दारू मिळणार आहे. उत्पादन शुल्क विभागानं हा महत्त्वाचा फतवा काढलेला आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर, कोणती आणि किती दारू पाहिजे हे सगळे तपशील भरावे लागणार आहेत, तरच तुम्हाला दारू मिळणार आहे. 10 ते 6 वाजेपर्यंत ही विक्री होणार आहे. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. प्रशांत, हर तऱ्हेनं प्रयत्न केले जात आहेत की दारूच्या दुकानांसमोरच्या रांगा कमी व्हाव्यात, हा निर्णय सुद्धा याचाच एक भाग आहे असं वाटतंय. काय या निर्णयाबद्दल सांगशील? खरोखरच याचा फायदा होऊ शकेल? खरोखर याचा फायदा होऊ शकेल का नाही शकणार हे खरं तर ज्यावेळेस प्रत्यक्ष काम सुरू होईल 10 वाजेनंतर त्यावेळेस आपल्याला समजेल. केतकी, पण तळीरामांचा डेटा कलेक्ट करण्याचं काम करण्याचा जो निर्णय आता ह्या फतव्याने घेतलेला आहे तो सगळ्यात युनिक म्हणावा लागेल. म्हणजे की तुम्ही कोणती दारू पिणार आहात, तुमचं नंबर नाव काय, तुमचा नंबर काय, म्हणजे या सगळ्याच गोष्टींचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. आणखी ज्या प्रकारे 6 फुटाचं सामायिक अंतर 2 लोकांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि जर का सकाळी 10 ते 6 पर्यंत म्हणजे एका दुकानातनं 400 लोकांनाच एका दिवसातनं दारू मिळू शकेल अशा प्रकारची परिस्थिती आहे. खरं तर दुकान उघडल्यानंतर जी गर्दी जमा झाली होती अभूतपूर्व एका दुकानाच्या बाहेर ती more than 600-700 होती. म्हणजे कशा प्रकारे होणार आहे, म्हणजे की सकाळी 10 जो माणूस उभा राहू शकतोय तो संध्याकाळी 6 सुद्धा त्याला दारू मिळेल याची शाश्वती नाहीये. म्हणजे किती दारूचं प्रेम असू शकतं आणि नेमकं याचमुळे गोंधळ होऊ नये याकरता हा फतवा काढलाय. पण विशेष म्हणजे की कोणत्याही दुकानासमोर गोंधळ होऊ नये, सामायिक अंतर ठेवावं, गर्दीवर नियंत्रण ठेवावं, हे सगळे बंधनं हे सगळे दुकानांवरच पुन्हा टाकलेले आहे आणि याचमुळे पुन्हा एकदा गोंधळ होण्याची शक्यता दाट दिसून येते. गर्दी अत्यंत. पण प्रशांत, हे फॉर्म भरून कोण घेणार? म्हणजे दुकानदारच हे फॉर्म भरून घेणार? म्हणजे त्यांच्याकडे पुन्हा माणसं तेवढी असली पाहिजेत. हे फॉर्म भरून कोण घ्यायची जबाबदारी कोणावर देण्यात आली आहे? अर्थातच एक्साइज खात्यानं ही सक्ती सुद्धा त्याच दुकानदारांना केलेली आहे की ज्या दुकानाच्या बाहेर जो ग्राहक असेल त्याच्याकडनं त्याचा फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी त्याची आहे. असलेला स्टॉक, केलेली विक्री, आलेले फॉर्म, आणखीन त्याच्यावर असलेली नोंद, याची अहवाल जो आहे तो प्रत्येक दुकानदाराला एक्साइज खात्याला सादर करावा लागणार. हेही बंधन केलं आहे. एकंदरीत अतिरिक्त तारेवरची कसरत प्रचंड आहे. दारू पिण्यासाठी, दारू विकत घेण्यासाठी तळीरामांची गर्दी वाटेल तशी होऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न. आपण अशी अपेक्षा करूयात की कदाचित याच्यामुळे काहीसा तरी फरक पडेल आणि जी गर्दी आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल. धन्यवाद प्रशांत. आणि नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे हे आम्ही तुम्हाला नंतर सुद्धा दाखवणारच आहोत. पिंपरी चिंचवडमधली महत्वाची बातमी आहे कारण तिथली दुकानं आता खुली राहू शकणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकानं सुरू करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला. पिंपरी महापालिकेच्या वतीनं त्यासाठी आखणी सुद्धा करण्यात आली आहे. महापालिकेकडून परवानगी घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यात एका गल्लीत एकल, म्हणजे एका प्रकारचं एकच दुकान, अशा पद्धतीनं 5 दुकानं सुरू करता येतील. म्हणजे त्यामध्ये मिठाई, बेकरी, हार्डवेअर, इलेक्ट्रिक, चष्मा, लहान मुलांच्या कपड्यांचं, इलेक्ट्रॉनिक्स,
मोबाईलची दुकानं आणि गॅरेजचा सुद्धा समावेश असेल. पण एका लाईनमध्ये असलेली, एका रांगेत असलेली फक्त 5 वेगवेगळ्या प्रकारची दुकानं सुरू करता येणार आहेत. दुकान सुरू करण्यासाठी 8 प्रभाग स्तरावर ऑनलाईन अर्ज करून परवानगी कशी मिळवायची त्यासाठी वेबसाईटवर नमुना सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महापालिकेच्या वेबसाईटवर हा नमुना उपलब्ध आहे. संबंधित व्यावसायिकांनी तो वेबसाईटद्वारे मिळवावा आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयात त्याची पूर्तता करावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे. गोविंद, महत्त्वाचा निर्णय आहे हा, काही प्रमाणात तरी दुकानं सुरू होऊ शकतील याच्यामुळे, पण कोणकोणत्या प्रकारच्या दुकानांसाठी हे सगळं हे नियम असणार आहेत आणि कोणत्या प्रकारची दुकानं सुरू होणारच नाहीयेत? अर्थातच केतकी, हा जो ही जी सगळी माहिती आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात जे 21 झोन कंटेनमेंट झोन म्हणून जे परिसर घोषित करण्यात गेलेले आहेत, प्रतिबंधित करण्यात गेलेले आहेत, त्यासाठी हा नियम किंवा आदेश नाही आहे हे नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मात्र ग्रीन झोन मध्ये एका गल्लीत वेगवेगळ्या प्रकारची 5 दुकानं सुरू करता येणार आहेत. ज्यांना जीवन सुरळीत व्हावं यासाठी म्हणून हा आदेश काढला गेलाय. मात्र याचे परिणाम काय होतात, नागरिकांना हे नीट कळतं का, हे याकडे आता लक्ष द्यावं लागणार आहे. कारण पिंपरी चिंचवड मध्ये काल अक्षरशः नियमांकडे दुर्लक्ष करत, कायदा पायदळी तुडवत नागरिकांनी वाईन शॉपच्या दुकानांवर प्रचंड गर्दी केलेली आहे आणि अशा 516 नागरिकांवर एकाच दिवशी गुन्हे दाखल केले गेलेत. त्यामुळे नागरिकांना आता ही काळजी घ्यायची आहे. प्रशासन अगदी खरं की गोविंद, आता ही काळजी प्रत्येकाला घ्यायची आहे आणि दुकानं सुरू करण्यासाठी व्यावसायिकांना सुद्धा वेबसाईटवरून फॉर्म भरणं आवश्यक असणार आहे. गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल. याच्या पुढची बातमी आहे पुण्यातली, कारण पुण्यामध्ये सर्वसामान्य पेट्रोल डिझेल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. आता फक्त 5 आणि सुरू केलेल्या आस्थापना MIDC संबंधातील वाहनांनाच पेट्रोल डिझेल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे. वैभव, 2 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. एकतर पुण्यातली सध्या कोरोनाबाबतची आकडेवारी नेमकी काय सांगतेय, काय त्याच्यामध्ये वाढ झाली आहे का, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा जो निर्णय आहे या निर्णयाबद्दल काय सांगशील, कारण काही ज्या कंपन्या आहेत त्या देखील आता सुरू झाल्या आहेत, तर त्या कंपन्यांच्या बसेसना पेट्रोल डिझेल दिलं जाणार आहे का आणि कशा प्रकारे हा सगळा निर्णय राबवला जाणार आहे? केतकी, सगळ्यात महत्त्वाचं कोरोनाचा अपडेट जो आहे तो काल दिवसभरात 65 रुग्णांची संख्या जी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची ती वाढलेली होती आणि एकूण आकडा जो आहे तो 1943 जाऊन पोहोचलेला आहे. फक्त पुणे महापालिका हद्दीमधला जिल्ह्याचा आकडा हा याच्यापेक्षाही जास्त आहे. तो जवळपास 2022 पुढे हा आकडा जो आहे तो जातो, ज्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडही सहभागी आहे. या सगळ्यामध्ये आतापर्यंत पुणे महापालिकेच्या हद्दीतले 119 मृत्यूंची नोंद जी आहे ती कालपर्यंत झालेली होती. काल दिवसभरात 3 मृत्यू झालेले होते. कोरोनाची आकडेवारी एकीकडे, त्याच्यावरती केले जाणारे उपाय एकीकडे, आता सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते कंटेनमेंट झोनवरती दिलं जाणार आहे असं पुणे महापालिका आयुक्तांनी काल स्पष्ट केलेलं होतं. आणि त्यासाठी 4 वेगळे आयएस जे आहेत ते वॉर्डनिहाय अजित पवारांनी नेमलेल्या 4 आयएसकडे ती जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली होती. काही महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद घेण्यात आलेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव सगळ्यात वेगानं झाला तो जे तिथे कॉमन टॉयलेट्स होते त्यामुळे तिथं काही मोबाईल टॉयलेट्स नेण्यात आलेली आहेत आणि ही कॉमन टॉयलेट वापरतानाची एक SOP ठरवून देण्यात आलेली होती. ग्लव्ज वापरणं असू द्यात किंवा पेपर जो आहे साधा पेपर उपलब्ध करून देणं असू द्यात, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी पोलीस मित्रांच्या मदतीनं प्रशासनानं केलेल्या होत्या, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा. आणि आता टेस्ट जे आहेत ते याच भागामध्ये 1000 वाढवायचा निर्णय जो आहे तो काल महापालिका आयुक्तांनी घेतलेला होता. त्याच्यामुळे जितकी जास्त लोकं त्या परिसरामधली टेस्ट केली जातील तितकी जास्त आकडा जो आहे तो वाढू शकतो असंही काल त्यांनी स्पष्ट केलं. 15 मेपर्यंत या परिसरातला स्पाइक जो आहे तो एकदम वाढू शकतो, आकडा जो आहे तो एकदम वाढू शकतो आणि त्यानंतर तो हळूहळू कमी होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. हे सगळं एकीकडे सुरू असताना कोरोनाचे अपडेट्स आहेत आणि त्याच्यावरची एकूण कार्यपद्धती प्रशासनाची. 2 दिवस झाले प्रचंड सावळा गोंधळ पाहायला मिळतोय तो तिन्ही यंत्रणांमध्ये, पोलीस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महापालिका प्रशासन. महत्त्वाचं म्हणजे हे सगळेजण आपापल्या स्तरावरती वेगवेगळे आदेश काढतात आणि त्याची अंमलबजावणी रस्त्यावरती करताना सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड गोंधळ उडतोय. काल जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी पेट्रोल डीलर असोसिएशनच्या लोकांसोबत बैठक केली होती आणि सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल दिलं जाईल असं सांगितलं. त्यानंतर या पेट्रोल डीलर असोसिएशनच्या लोकांनी माध्यमांना हे सांगितलं, पेट्रोल सर्वसामान्यांना दिलं जाईल म्हणून.
आणि त्यानंतर पुनः जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री हा निर्णय फिरवलाय. वास्तविक त्यापूर्वी एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरती गाडी घेऊन यायला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी पेट्रोल भरायला जायचा विषय येत नाही. हे सगळं असताना तुम्ही पेट्रोल डिझेलची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना देण्याची गरज नव्हती असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा रात्री काल 11 वाजता आदेश देत ते फिरवले आणि केवळ परवानगी असलेल्या पासेस असलेल्या गाड्यांनाच पेट्रोल डिझेल जे आहे ते दिलं जाईल. इमर्जन्सी सर्व्हिसेस मधल्या गाड्यांना दिलं जाईल सेवा आणि ज्यांना पासेस आहेत त्यांनाच पेट्रोल डिझेल दिलं जाणार आहे. वैभव, या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. यानंतर सुद्धा पुण्यातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. यानंतर इतर घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, पण एका ब्रेकची वेळ झाली. मात्र आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला आवाहन करतोय, घरी राहा, सुरक्षित राहा, अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडा, आणि जर तुम्ही बाहेर पडणार असाल तर जे काही नियम आहेत ते नियमांचं कृपया पालन करा. स्वतःचं आणि इतरांचं जीव धोक्यात घालू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.